कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. आता ओमिक्रॉन या नव्या व्हॅरियंटनं चिंता वाढवली आहे. या पार्श्वभूमीवरती कोरोना लस हा सध्याचा एकमेव उपाय आहे. त्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अनेक जिल्ह्यात लस न घेतल्याबाबत सुविधा बंद करण्यात आल्या आहेत. असाच निर्णय अहमदनगर जिल्ह्याने देखील घेतलाय. लस न घेतलेल्यांना पेट्रोल, राशन, अन्य सुविधा देण्याबाबत एक निर्णय जाहीर झालाय. ज्यांनी लस घेतली नसेल त्यांना या सुविधा देणं तात्काळ बंद करा अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनाला दिल्यात. ज्यांनी एकही डोस घेतला नाहीये त्यांच्यासाठी ही चिंताजनक बातमी आहे. ज्यांनी एकही डोस घेतला नाही अशा ग्रामस्थांची नावं त्यांच्या गावात जाहीर केली जाणार आहेत. ओमिक्रॉनचं संकट डोक्यावरती असताना लसीकरणाचा वेग वाढत नाहीये, त्यामुळे आता प्रशासनानं कडक पाऊल उचलणं खूप महत्वाचं आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना उपाययोजना बैठक आढावा घेण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.